नमस्कार, मी संजय वजरेकर, शिक्षण कट्टा वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत। आज 2 ऑगस्ट, आज पाहणार आहोत आपण महत्वाच्या घटना। 2 ऑगस्ट 1866 या दिवशी आशिया खंडातील पहिले पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबईत सुरू। याच दिवशी 1920 साली राष्ट्रीय पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे लोकशाही नावाचे वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले। याच दिवशी 1922 साली टेलिफोनचा शोध लावणारा ग्रॅहम बेल या महान संशोधकाचं निधन झालं। आजच्या दिवशी 1932 साली जगविख्यात आयरिश अभिनेता पीटर ओटूल याचा जन्म झाला। 2 ऑगस्ट 1990 या दिवशी इराणचा सर्वे सर्वा आणि हुकुमशाह सद्दाम हुसेन याने कुवेतवर आक्रमण करून सैन्य घुसवले आणि कुवेत गिळला, म्हणजे कुवेत त्याने जिंकला। याच दिवशी 2000 साली झारखंड आणि उत्तरांचल या 2 घटक राज्यांचं विधेयक केंद्रामध्ये मंजूर झालं। 2 ऑगस्ट 2003 या दिवशी भारताचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अभिजित कुंटे याने ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास घडवला। 2 ऑगस्ट 2016 या दिवशी लिबियात दहशतवादी हल्ल्यात एक कार बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यात कित्येक लोक ठार झाले। तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या अन्य घटना। आज आपण वळणार आहोत एका मुख्य घटनेकडे, आणि ती मुख्य घटना आहे आजच्या दिवशी जगप्रसिद्ध भारतीय साहित्यिक प्रफुल्लचंद्र रे यांचा आजचा दिवस हा जन्मदिवस आहे। 2 ऑगस्ट 1861 मध्ये बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला। ज्यांच्या कार्यापुढे आणि ज्यांच्या योगदानापुढे महात्मा गांधी नतमस्तक होऊन म्हणाले होते, आचार्य देव भव। त्या प्रफुल्लचंद्र रे यांचे जीवन अनेक नाट्यमय घटनांनी घडलेले आहे। प्रफुल्लचंद्र एका श्रीमंत घरात जन्मलेले होते, वडील त्यांचे जमीनदार होते। लहानपणी उपजत बुद्धी लाभलेल्या प्रफुल्लचंद्रांनी शालेय शिक्षण घेतले नाही। त्याचं कारण असं झालं की ते आजारी पडले आणि शाळेत जायचंच त्यांनी सोडून दिलं। ग्रंथांनाच त्यांनी आपले गुरु मानले आणि त्या ग्रंथांचाच अभ्यास करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। प्राचीन लॅटिन आणि संस्कृत भाषेचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि या अभ्यासाअंती त्यांच्या असं लक्षात आलेलं होतं की या दोन्ही भाषांमध्ये बरंच साम्य आहे। 1885 हा भारतीय राजकीय जीवनामध्ये एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण याच दिवशी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि प्रफुल्लचंद्रांच्या जीवनाला कलाटणी देणारे हेच वर्ष ठरले। म्हणजे त्याचे असे झाले की इंग्लंडमधील एंडीबेरो विद्यापीठात एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती। या निबंध स्पर्धेत प्रफुल्लचंद्रांनी 1857 जो राष्ट्रीय उठाव झालेला होता यावर आधारित 1857 उठावापूर्वीचा भारत आणि वर्तमान भारत यावर त्यांनी जी एक निबंध स्पर्धा जिंकलेली होती त्या निबंध स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळालेले होते। आपल्याला आश्चर्य वाटेल, जगभरातून त्यावेळेस या निबंध स्पर्धेसाठी लोक आलेले होते। पुढे उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले। रसायन शास्त्रातून त्यांनी BSc ची पदवी संपादन केली। तिथून पदवी संपादन करून आल्यावर ते भारतामध्ये आले आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकी पेशा पत्करला। इथे त्यांना काळा आणि गोरा हा भेदभाव अनुभवाला आला। म्हणजे त्याचं कारण असं की त्या काळात इंग्रज भारतीय माणसाला कमी पगार देत असत आणि युरोपियन माणसाला लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देत असत, जरी दोघांचा दर्जा एकच असला तरी। म्हणजे त्याचं असं झालं की प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या प्रफुल्लचंद्र रे यांना मासिक वेतन फक्त 250 रुपये आणि ब्रिटिश प्राध्यापकांना 1000 रुपये। हा भेदभाव स्वाभिमानी असलेल्या प्रफुल्लचंद्रांना बिलकुल आवडला नाही आणि त्यांनी तडकाफडकी तिथे नोकरीचा राजीनामा दिला। या सुमारास देशात स्वदेशीचे वारे वाहत होते। आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं असं प्रफुल्लचंद्रजींना वाटलं आणि म्हणून त्यांनी बंगाल केमिकल्स हा स्वदेशी निर्मितीचा औषधाचा कारखाना स्थापन केला। आज या कारखान्याचं रूपांतर मोठ्या वटवृक्षात झालेलं आहे। देश परदेशात या कारखान्यातून तयार झालेल्या औषधांना मागणी आहे, पण त्याचे जे जनक आहेत ते जनक प्रफुल्लचंद्र रे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे। एक संशोधक म्हणून त्यांची कारकीर्द खूपच गाजली। हवेतील नायट्रोजन कसा वेगळा करायचा हा जगभरातील संशोधकांपुढे पडलेला प्रश्न प्रफुल्लचंद्र रे यांनी अगदी चुटकीसारखा सोडवला आणि त्यामुळे साऱ्या जगात त्यांचे नाव झाले। 1896 मध्ये म्हणजे इंग्रजांचं राज्य असताना
त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोगातून मर्क्युरस नायट्राइट्स तयार केले होते. या त्यांच्या संशोधनामुळे म्हणजे मर्क्युरस नायट्राइटच्या संशोधनामुळे त्यांना मास्टर ऑफ नायट्रेट्स असं म्हणत असत. प्रफुल्ल चंद्रजी नेहमी म्हणत असत, मी तर अपघाताने शास्त्रज्ञ बनलो, माझा मूळ पिंड इतिहासकाराचा आहे आणि भारतीय इतिहासावर त्यांचं नितांत प्रेम आहे. म्हणून प्रफुल्लचंद्रांनी आपल्या वैज्ञानिक संशोधनातून वेळ काढून इतिहासाचा अभ्यास सुरू केला आणि हिंदू रसायनशास्त्राचा इतिहास लिहून भारतीय रसायनशास्त्रामध्ये पाश्चात्यांपेक्षा खूप पुढे होते हे या ग्रंथातून त्याने सप्रमाण सिद्ध केले. अशा या थोर संशोधकाला परदेशात अनेक मान सन्मानाची पदे मिळाली. आपलं संशोधन कार्य अविरतपणे सुरू असणाऱ्या या महान संशोधकाचे 14 जून 1944 रोजी निधन झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र.